पानीपतच्या रणभूमीवरती आपण आहोत आणि 14 जानेवारीचा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी या दिवसाचं आणि या रणभूमीचं एक वेगळं नातं आहे. आणि या शौर्य दिवसाच्या कार्यक्रमासाठी पानीपतकार विश्वास पाटील आहेत, मनसे नेते प्रकाश महाजन हे पण त्यांच्यासोबत आहेत. सर, पानीपत आणि इथं आल्यानंतर नेमकी काय भावना पहिल्यांदा मनामध्ये उमटते? अभिमानानं ऊर भरून निघतो, कारण मी पानीपतावर मराठी आले यम फॉर मराठा और यम फॉर मॅडनेस. तर भारताच्या कुठल्याही राज्यातील कुठल्याही जातीचे लोक आणि तेही लाख दीड लाखाच्या संख्येनं राष्ट्राच्या संरक्षणासाठी राष्ट्राच्या सुरक्षतेसाठी एवढ्या दूरवर आल्याचं आणि रणभूमीला सामोरं गेल्याचं भारताच्या इतिहासात कधी उदाहरण नव्हतं, नाही आणि होणार नाही. एवढा पराकोटीचा विजय किंवा एवढा पराकोटीचा पराक्रम इथे केलेला आहे. सर, प्रेरणा आम्हाला विश्वासरावांनी पानिपत लिहून दिले आणि इथं आल्यानंतर मी जे काला आम झाड होतं त्या झाडासमोर मी नतमस्तक झालो आणि तिथली मी माती माझ्या सोबत घेतली. ही माती मी माझ्या देवघरात ठेवणार आहे. मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाने इथली माती आपल्या देवघरात ठेवली पाहिजे, कारण एकमेव असा प्रदेश आहे जो राष्ट्रासाठी महाराष्ट्र धावून गेला, हा एकमेव आपल्या देशातला प्रदेश आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने याचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. आणि मी स्वतःला धन्य समजतो की या भूमीवर मी पानिपतकर विश्वासराव सोबत आलेलो आहे. धन्यवाद. हे होते पानिपतकार विश्वास पाटील, कॅमेरामॅन भूपेंदर सह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.